कार्यक्रमाने निमित्त आमच्या चिपळूण तालुक्यातून जो संघ आला होता देवळी ओळी या संघाची संघ व्यवस्थापक कौस्तुभ गजेंद्रराव शिंदे यांनी व्यासपीठावर यावं आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. कौस्तुभ गजेंद्रराव शिंदे तसेच उपस्थितांमध्ये व्यासपीठावर सरपंच ग्रामपंचायत सारशी या गावचे सरपंच श्रीयुत दिनेश कोदे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचाही या ठिकाणी सन्मान करीत आहे. आनंद शेलार यांना विनंती करतो की आपण सरपंच साहेब दिनेश कोदे यांना सन्मानित करावं. प्रेक्षकांमध्ये चिखले गावचे सरपंच श्री अजय जाधव हजर असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. 1.23 पॉइंट त्यांना सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी अजय जाधव सरपंच ग्रामपंचायत चिखले बोला
Hello.
चालू सामन्यातील विजयी संघ केवळ 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर जय भवानी कर्णवड या संघाबरोबर अंतिम फेरीत खेळेल याची सर्वांनी नोंद घ्यायची. मध्यंतर झालेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सूचना करतोय, चालू सामन्यातील विजयी संघ केवळ 10 मिनिटांच्या विश्रांतीनंतर जय भवानी कर्णवड या संघाबरोबर अंतिम फेरीत खेळेल. अनंत शेंदा सर, खानिवलीचे श्रीयुत मनोज मोरे, आपण पुढे असाच ते कृपया व्यासपीठावर या. मनोज मोरे चालत चालत कडक यार, जबरदस्त.
जामगरचे रवी पाटील इथे क्रीडा प्रेक्षकांमध्ये असेल कुठे त्यांनी खूप त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. रवी पाटील जामगर आपल्या या स्पर्धेनिमित्त असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्ही बोलवलं होतं आणि त्यांच्या देखरेखीखाली स्थानिक पालघर जिल्ह्याची पंच यांना सोबत घेऊन संपूर्ण स्पर्धेचा एक स्पर्धेमध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार केलं. वाद कोणते होऊ दिले नाहीत आणि एक शिस्तबद्ध पद्धतीने सर्व संघांचं नियोजन संघांच्या प्रत्येक सामन्याचं आराखडा तयार करत त्यांनी या स्पर्धेत अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि आम्ही त्यांना बोलवलं होतं ते श्रीयुत राजन अनुभवणे यांची ख्याती अनेक ठिकाणी आहे कारण क्रीडा क्षेत्रातला कबड्डीमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ख्याती मिळवलेली आहे. आणि ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे माजी कार्यवाहक होते आणि आता विद्यमान ते कार्यकारिणी सदस्य आहेत. असं एक वेगळं व्यक्तिमत्व जे या क्रीडा क्षेत्रातलं त्यांचं योगदान कबड्डीतलं तर खूपच योगदान त्यांचं महत्वाचं आहे आणि या व्यक्तीचा सन्मान करायचा आम्ही ठरवलेला आहे. आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे. ते राजन अनुभवणे यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आमच्या ग्रामस्थांचा आणि ग्राम मंडळ जे आहे ग्रामविकास मंडळ त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी आम्ही सन्मानित करीत आहोत. एक मोठा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायचं आहे. मी शैलेश कदम यांना विनंती करतो की आपण राजन अनुभवणे यांना सन्मानित करावं. खूप अतिशय एक मोठा सन्मान होतोय. आपण टाळ्या वाजून त्यांचा सुरुवातीचा त्यांचा सन्मान करायचा आहे. राजन अनुभवणे कार्यक्रमापासून ते आतापर्यंत त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली अशी राजन अनुभवले. आम्हाला आमच्या कोयना क्षेत्रीय मराठा समाजासाठी त्यांची पंच आणि पंच प्रमुख म्हणून भूमिका असते तर ते राजन अनुभवणे सन्मान चिन्ह आणि जो पट्टा दिलेला आहे आपल्या आमच्या देवीच्या नावे मानाचा तो सोबत आपण घेऊन जायचंय आणि खूप खूप धन्यवाद असं सहकार्य अपेक्षित आहे आणि आपण करायला यात शक्य नाही.
अभिनंदन नौकरण सरकार अंतिम प्रवेश कर्णधार केवळ आपणास 10 मिनिटांची विश्रांती असेल आपण 10 मिनिटांची